शरद पवारांनी जो काही राष्ट्रवादीमध्ये जे नेते आहेत त्यांनी जे काही विधान केलं त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्र नाही देश जाणतो की शरद पवार साहेब बोलतात ते करतात एक म्हणून ती त्यांनी जी केलेली ही त्यातली एक कृती आहे. ज्या वेळेला अजितदादांनी शपथ घेतली त्याच वेळेला शरद पवार साहेबांनी आपली प्रतिज्ञा देताना कुठेही त्यांना गद्दार किंवा त्यांनी पक्षात फूट पाडली असं कधी म्हणलेलं नव्हतं. निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. आज जे विधान त्यांनी केलेलं आहे याचा अर्थ असा होतो की त्यांच्या पक्षामधले अनेक जे अनेक नेते आहेत जे सत्तेपासून वंचित आहेत त्यांना त्यांनी मोकळी वाट करून दिली हा त्याचा फक्त अर्थ आहे. अजितदादा आले किंवा भाजप शिवसेनेमध्ये सामील झाले याबद्दल त्यांच्या गटामध्ये कुणालाही खंत वाटलेली नाही. सर्वजण मिळूनच ते काम करतात हे चित्र आज स्पष्ट झालं. पुण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ज्याला आपण घरगुती बैठक म्हणत होतो ज्यांना काका पुतण्याची बैठक म्हणत होतो त्यावेळेला मी हेच सांगितलं होतं की ती बैठक काका पुतण्याची नव्हती तर त्यात राजकीय विषय हे जरूर चर्चेला गेले असावे आणि तो निर्णय पुण्याच्या त्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये झाल्याचा एकत्र दिसतंय. म्हणून आता जे उठावा गटाचे नेते आहेत किंवा भोंगे आहेत त्यांनी आता पेढे वाटण्याचे त्यांना त्यांच्यावर वेळ आलेली आहे. ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जे आकलीचे तारे पाजळत होते त्यांना आता कळालं पाहिजे की आपण ज्यांच्या भरोश्यावर ज्यांच्या खांद्यावर मान टाकून बेताल वक्तव्य करत होतो त्यांना मिळालेली ही सपरा काय. लोकशाहीमध्ये पक्षातल्या अंतर्गत नेत्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे हे जे शरद पवारांनी वक्तव्य केलं याला जास्त महत्व आहे. त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा पक्षाच्या अंतर्गत नेते एकनाथ शिंदेने जे निर्णय घेतला होता त्या निर्णयाला सुद्धा शरद पवार साहेबांनी आज पुष्टी दिलेली आहे. या सगळ्या परिस्थितीवर आगामी काळात काय परिणाम होऊ शकतात आणि शिंदे गटाच्या अडचणीत अधिक वाढ होऊ शकते का, कारण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय की अजित पवारांचा गट अत्यंत सक्षमपणे सरकारमध्ये काम करतो. आज राष्ट्रवादीचे जो गट आमच्याकडे आलेला आहे शिवसेना भाजपमध्ये आलेला आहे सरकारमध्ये आलेला आहे त्यावेळेला हे सर्व निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अमित शाह असतील मोदीजी असतील यांना सांगून झालेला निर्णय म्हणून त्याचा परिणाम आमच्यावर होणार नाही. उलट मजबूतीने सरकार आता चालेल. त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे ते निर्णय अचानक एका रात्रीत घेतलाय का नाही त्यासाठी अनेकदा त्यांच्या बैठकासुद्धा झाल्यात. काही ज्या घटना आहेत त्या घटनेला आम्ही सुद्धा काही अंशी साक्षीदार आहोत म्हणून त्याचा आमच्या सरकारवर परिणाम होणार नाही. परंतु आता जी काही महाआघाडी किंवा त्यांचे इंडिया जे काही चालत होतं त्याला निश्चित धक्का पोचलेला आहे. मी पहिल्यांदा सांगितलं होतं की महाआघाडी ही टिकणार नाही याची ही सुरुवात झालेली. आता 31 बैठकीमध्ये काय होतंय याच्याकडे सुद्धा सगळ्या देशाचं लक्ष आहे. म्हणून आता अकेला चलोरीची भूमिका ही उठावा गटाची आणि काँग्रेसची असणार आहे यात शंका नाही. शरद पवारांच्या एनडीएमध्ये